चल मैदानामध्ये शेकेंड केला जातो एक आहे कारण की सामना इम्पॉर्टंट आहे समाज संघ आपलं क्षेत्रक्षण सजवतोय पिक फाइट पाहायला भेटेल शेर से शेर भिडता हुआ तर जला गेम ऑन करायचा आहे स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय या सलामीचा फलंदाज आयकॉन खेळाडू आपू नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन ना अख्तर आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सावाद एक्सप्रेसचा किरण पाडेल जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकतो चार षटकांचा सामना खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्यायची आहे तर चालूया मित्रांनो आपण मॅचच्या दिशेत रोमांच पाहतोय थरार पाहतोय पदलालेट्ट संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाडा पराभवाची ओटी सांग एक कामगिरीचा मातबगार पहिलाच बॉल सोर एक चेंडू आहे चांगला खेळ आहे मात्र शतरक्ष थोडंसं बंबल आहे मात्र कवरिंग चांगलं पाहायला भेटले पाताशणी थोडासा चेंडू टर्न झाला आणि कवरिंग करता नाही मात्र बॅकअप त्या ठिकाणी चांगलं परंतु एकदा धाव मात्र या ठिकाणी नाही मिळत चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते त्या ठिकाणी थांबवलं त्या ठिकाणी पूर्ण कारण अख्तर मात्र वेग पकडला होता ब्रेक लावले आणि आप आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत हे दोन्ही खेळाडू खातं अजून ओपन केलं नाही आहे चांगलं टोटल इथे आर सी सी टीमला ठेवावं लागेल कारण जबरदस्त संघ आहे संजय स्पोर्ट सावड टीम किरण पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आपला पहिला चेंडू या ठिकाणी हाताळतोय सुरेख गोलंदाजी करतोय आणि चेंडूला थोडासा पुढं ठेवतोय शॉर्ट ऑफाजी पण देत नाही परंतु पाहूया कारण गोलंदाज हे वेरिएशन करत असतात पुढचा चेंडू आता मात्र गुडलँड एरियाचा वापर केला आहे सम डिलिव्हरी चेंडू खाली राहतोय बॅकलिप या ठिकाणी खोलू देत नाहीये गोलंदाज सुरेख गोलंदाजी आणि सावाद एक्सप्रेस नावानं ज्याची ओळख आहे ती सिद्ध करतोय अजूनही या ठिकाणी धाव मात्र देत नाहीये पूर्णपणे बांधून ठेवलंय जगडून ठेवलंय अप्पू नावाच्या या फलंदाजाला पहिले षटकाचा खेळ सुरू आहे आपण धाव फलकावरती शून्य धाव येते अजूनही धाव मात्र या ठिकाणी ओपन केली नाहीये खातं ओपन केलं नाहीये इथे चांगला ट्रायव पाहायला भेटतो तितका सुरक्षित रक्षण बंबल झाला आहे आणि परिणाम आता मात्र कुठतरी इथे खातं उघडलंय अपुन संघाची धावसंख्या आता मात्र एक पुढे पुढसारखेला चांगलं टोटल या ठिकाणी ठेवावं लागेल मित्रमंडीनं तब्बल पन्नास पंचावन्न दहावं तरी ते मात्र चांगला बिग फाईट टोटल आपल्याला पाहायला भेटेल कारण लखन आणि किरणकडे सुद्धा जबरदस्त खोलवर फलंदाजी आहे इथे साईडला आपण पाहतोय येण्याचा प्रयत्न मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय अख्तर द्या ठिकाणी थोडेसे सफल झाले होते फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु छिंड आणि बॅटचा संपर्क नाही सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून वाऱ्याचा झोका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कालपासूनच मात्र आपण वाऱ्याचे झोके या मैदानावरती अनुभवतोय उंच असं मैदान गोलंदाज सज्ज पल्लुसकू उडवायचा होता परंतु चांगला चेंडू इथं आपण पाहतोय वन बाउंस चान्स असेल गरजेचं आहे कारण की आपण अनेक खेळामध्ये पाहतोय वन मोर चान्स हा गोलंदाजाला असतोच आणि तिथे मिका सर लगेच गोलंदाजाला वॉन करतात यस वन मोर चान्स शेवटचा चेंडू असेल धावसंख्या अजूनही थांबलेली आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक या आकड्यावरती कोलवराटा टाप्याचा चेंडू काय गोलंदाजी केली आहे सुरेख गोलंदाजी पूर्णपणे पहिल्या षटकात आरसीसी टीम बॅकपूट फक्त एक धाव लॉस ऑफ शून्य विकेट टी <सथ> गणेश यायचं आहे व्यासपीठावरती मोस्ट वेलकम आपण आहे व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अतिशय खराब अवस्था करून ठेवली पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला परंतु जर या बॅट्समनचा जर विचार केला ना आपण तर तो थोडा शांत स्वभावाचा फलंदाज आहे आणि ज्याप्रमाणे स्वरूप गांगुली असे मोठे फटके आहे ना ते फटके मात्र याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आणि अनेक वेळेला त्यांनी जी सुरुवात करतोय ना त्याची सुरुवात मात्र संत असते आणि त्यानंतर ज्या वेळेला त्याचा बॅकलीप फिरायला लागतो ना त्यावेळेला भल्याभल्या गोलंदाजाला घाम पडतो या फलंदाज परंतु पुरता आपण पाहतोय आर सी सी टीमला इथे मात्र हवी होताना दिसतोय या संजय स्फोट सावाद संघ चांगली गोलंदाजी आपण पाहिली आता मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्ग कैलास सुरेख गोलंदाज आहे आणि नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे फर्निचर उद्वस्त यु मेस आय विल डेफिनेटली हिट वाघाची शिकार फलंदाज आपूची खेळी बॅक टू द दाव आक्रमण सर आहे नेक्स्ट मॅच आपल्यासमोर पेश होईल खानिवले आणि एम डी स्पोर्ट कोसले दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंगनंतर आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय वनितताई सदाशेठ मोरे टॉसमध्ये आपण सज्ज राहायचं आहे या, या इनिंगनंतर आपण लग लगेचच टॉस करणार आहोत पुरता आपण पाहतो आहे आपल्या माहितीसाठी सामना इथे सज, सज्ज आहे आपल्यासाठी संजय स्फोट सावध आणि आर सी सी राय आणि आता मात्र भिवंडी तालुका कल्याण तालुक्यावरती हवी होताना दिसतोय या बॅट्समॅन आपण पाहतोय आता मात्र दुर्गेश वालशिंद या ठिकाणी अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डावखुरी असा फलंदाज आहे आणि सध्याच्या फॉर्मचा जर विचार केला तर हा खेळाडू मात्र चांगले उच्चांक गाठतोय आणि तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीमध्ये जर आर सी ची सी ची कमान कोणी सांभाळली असेल तर ह्या खेळाडूनं तर मात्र पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये इथे वर्तमान काय सांगतोय काही लाच वळतोय दुर्गेशसाठी इथे जोर एक फटका आपण चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतोय एक धाव तर कम्प्लीट केली जाते आणि एक धावीने दुर्गेश मात्र खातं ओपन करतोय संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त दोन धावांवरती आहे प्रेक्षक आता मात्र हे स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकता स्टँड मात्र आता नक्कीच भरतील कारण की जसा पर्धेचा काळ पुढे जातोय तस तसा प्रेक्षकांची उत्कंठा आहे ना ती वाढत जाते कारण प्रेक्षकांना मनोरंजन हवं असते आणि तेच इथं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काही काय सुरेख गोलंदाजी करतोय त्यापर्यंत आपण फक्त पाहतोय फक्त एकच धाव खर्च करतोय पुन्हा एकदा बोलतोय ओर विकेट अख्तरसाठी बॅटची कडा आणि विकेट क्रमांक दुसरं लागतोय हा अख्तरच्या स्वरूपात दुसरा धक्का फलंदाज पा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्वीर स्वतः कर्णधार येतोय बाबू येत आहेत मात्र या जोडीवरती अपेक्षा असतील आर सी सी राय संघाची आणि या सालामध्ये या जोडीनं मात्र चांगली कमालीची कामगिरी केली आहे आणि तोच क्षण मात्र इथं आलाय शिवसेना चषक वालशिंद या ठिकाणी या जोडीनं मात्र कमाल केली होती ती जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परंतु सव समोर येते आव्हान असेल ते कैलास कैलासचा हा चेंडू बाबूसाठी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि काय मैदानाच्या आतमध्ये तू चल मै आया अशी स्थिती बाबूला सुद्धा जावं लागतंय बॅक टू द कधी पावसाला थांबू शकत नाहीये परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा आहे देऊ शकतो आत्मविश्वास इथे तुम्हाला अजूनही जर विचार केला हॅट्रिकची संधी इथे कैलासला असेल पाहूया या ठिकाणी कैलास हॅट्रिक या ठिकाणी केल का के बॉल इथे पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला बाहेर निघालाय समजलं नाही या ठिकाणी बस मोसबला चांगला बॅट्समन आहे चांगली उभारी घेतोय आता मात्र चेंडू आपण पाच चेंडू झालेत आणि शेवटचा चेंडू असेल धावसंख्या आपण पाहतोय लॉस ऑफ थ्री विकेट फक्त आणि फक्त दोन धावा मोसबसाठी काय गोलंदाजी केली जाते काय म्हणावं या गोलंदाजाला पूर्णपणे पॅटिंग लाईन पाहिण्या ती उद्ध्वस्त केली या गोलंदाजाने तीन मोलाचे विकेट घेतले आणि फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी दिले आणि आपण पाहतो ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आणि ड्रिंक्स ब्रेक्स, ब्रेक्स आपण पाहतोय ते आपल्या पाणीची सोय आपल्याला लाभलेली आहे ती वकील सूर्यवंशी सुधाम जाधव मंगल चौधरी बाळम जाधव यांच्या माध्यमातून दरम्यान दौसंख्या आपण बघूया फक्त दोन लॉस अप थ्री विकेट जाऊया आप आपल्या डीजे रोहितकडे आरसीसी संघ आपण पाहतोय धावांसाठी आता मात्र झगडावा लागतं या संघर्ष काढावा लागतोय एक एक धाव इथे इम्पॉर्टंट असेल परंतु जर आपण विचार केला अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकातील पाच चेंडू शिल्लक आहेत मोठे फटके येऊ शकतात कारण की बॅट्समन आपण पाहतोय मुसाबा यामध्ये सुद्धा क्षमता आहे आरसीसी संघाचा जर विचार केला तर खोलवर फलंदाजी मात्र आहे परंतु पुरता आपण पाहतोय आक्रमकतेसाठी ओळखले जाणारे आरसीसी संघ परंतु इथे संयमाची परीक्षा घेतली जाते फलंदाज बाद मुसा पॅक टू द केदार जाधव आणि विराट कोहली ज्या वेळेला असेच विकेट गेले होते आणि त्यानंतर केदार जाधव आणि विराट कोहलीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या धावा जमवल्या होत्या तिचा आठवण इथे करायची स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परंतु पाहूया या जोडीवरती आता हो निर्भर असेल कमीत कमी आता मात्र इथे आपण विचार करू शकता पंचवीस धावा तरी येण्याची आवश्यकता आहे दरम्यान दुर्गेश दुर्गेशसाठी इथे आणि आता मात्र ज्या आशा होत्या तो फलंदाज ही या ठिकाणी डगआउटच्या आऊट जातोय दुर्गेश वाघाची शिखर मैदानाच्या आतमध्ये पॅक टू द टग आऊट मैदान साऱ्या मैदान साऱ्या थँक यू डीजे नेक्स्ट मॅच खानेवली एम डी स्पोर्ट कोसले दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे या इनिंग नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत आधी आपला आता संधी येते आर सी सी संघाचा गोलंदाज आहे परंतु कधी मी त्याला बॅटिंग करताना पाहिलं नाही परंतु आज आपण पाहू शकता तो क्षण इथे आलाय त्याच्या हातात बॅटिंग आली आहे पाहूया अदिपची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटेल मी नक्कीच अदिपची बॅटिंग मात्र पाहिली नाहीये हो सुरेख फटका आपण पाहतोय क्षेत्रक्षक येत आहेत आणि झेल सुट्ट आणि चेंडू जाईल क्षेत्रक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु चेंडू मात्र जाईल चार धावांसाठी आदीपच्या चा बॅत म्हणून येतोय संघर्षमय चौकार बघा या ठिकाणी आपण पाहतोय ज्याप्रमाणे इरफान बटान क्रिकेट खेळतात गोलंदाजी फलंदाजी करतात त्याप्रमाणे हा खेळाडू आपण मैदानाच्या हातमध्ये पाहतोय चौकार त्याच्या बॅटमधून येतोय संघाची धावसंख्या सात ती जाऊन पोचते निखिल पुन्हा एकदा अदिपसाठी आता मात्र अगोदरच बॅकलिप करून गेले आणि चेंडू मात्र सरळ शिक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावं लाईल आज जी वेळ आली या ठिकाणी त्या खेळाडूवरती आपण पाहतोय कारण आर सी सी संघाची जी बॅटिंग लाईनअप आहे ना ती अतिशय खोलवर अशी बॅटिंग लाईनअप परंतु आता मात्र या बॅटिंग लाईनअपची कठीण परीक्षा घेतली जाते आहे अजून एक चेंडू आपण पाहतोय टॉट या ठिकाणी करताना याचबरोबर तिसरं षटक जाऊन आहे धावपलकावरती धावा लागत आहेत लॉस ऑफ फाय विकेट आर सी सी टीम फक्त आणि फक्त सात धावा डीजे तर जाऊया मित्रांनो आपण आता जातोय चौथ्या षटकामध्ये दिगंबर येतोय गोलंदाजी मार्कवरती दिगंबर स्ट्राईकला बॅट्समन ना मूसाठी हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे सरळ चेंडू आहे रक्षकाच्या हातामध्ये धाव चेंडू अतिशय सुस्त असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय एकतर्फी सामना आपण पाहतोय अजून एक चेंडू आपल्याला डॉट पाहायला भेटतोय काय चेंडू टाकतोय बघा गोलंदाज गुडलँड एरियामध्ये आणि नक्कीच जर विचार केला ना संजय स्फोट सावा संघाच्या गोलंदाजांचा तर अजून एकही चेंडू असा शॉर्ट प्लेन मात्र दिला नाही चेंडूला गुडलँड एरियाच्या चे जागेमध्ये अतिशय सुरेख भेदक मारा केलाय आणि चेंडूला वळणसुद्धा देत आहेत फिंगर रोल करतायत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अजून एक सुरेख बॉल सुरेख गोलंदाजी पॅक टू बॅक तीन चेंडू डॉट या ठिकाणी काढलेत आणि आता तर आपण विचार करू शकतो अतिशय बिकट अवस्था करून ठेवली आहे आर सी सी टीमची आर सी सी टीमनं कित्येक मैदानं गाजवलेत इथे मात्र तन्नूच्या बॅडमधून फटका येतोय परंतु त्यावरही सुरेख झेल लखननी पकडलाय आणि खेळ समाप्त झाला इथे तन्नूचा बॅक टू द <laughs> आणि बॅटची काढा येते परंतु धाव ये या ठिकाणी घेतलीये ओव्हरचा रेकॉर्ड या ठिकाणी झाला बघा दोन धावाची त्याच्या चपड्याने पूर्ण केले आहेत तिसरी धाव इथे घेतील का नाहीये तिसरी धाव मिळत नाहीये विकेटचं पतन होतंय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त नऊ आणि करायच्या त्या दहा धावा यापुढील होणारा सामना खानिवली आणि एम टी स्पोर्ट कोसले दोन्ही संघाचे करणार आपण सज्ज आहे चला आपण लगेचच टॉस करतोय तर जाऊया मित्रांनो आपण दुसऱ्या इनिंगकडे फक्त आणि फक्त दहा धावा करायच्या आहेत पाहूया सामना इतक्या षटकामध्ये पूर्ण होईल का यापुढील होणारा सामना खानिवले आणि एम डी स्पोर्ट कोसले दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये आपल्याला टॉस करायचा आहे चेंडू द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये दरम्यान सुरेख स्पर्धा आपल्या भेटीसाठी एम डी स्पोर्ट कोसले हे जिद्द धर्मवीर आनंदीके साहेब चषक दोन हजार बावीस पहिलं पारितोषिक साठ हजार सहाशे दुसरं पारितोषिक तीस हजार सहाशे आणि तिसरं पंधरा हजार सहाशे चौदा पारितोषिक दहा हजार सहाशे आणि सिरीज स्पोर्ट बाईक स्पोर्ट सायकल आपल्याला मिळेल सिरीजसाठी दिनांक सोळा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आपल्याला सामने पाहायला भेटतील पण जे आठ संघ आपल्याला पाहायला भेटतील आणि ग्रामीणचे बत्तीस संघ या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतील या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे तर जाऊया मित्रांनो दरम्यान मॅचकडे पण दहा धावंज अतिशय सहज सोपं असं लक्ष आहे आणि पाहू शकता पण संजय स्पोर्ट सावध संघाचे फलंदाज आपण पाहू शकता नवीन बॅट्समन आहेत कारण पाहिलं या ठिकाणी संजय स्पोर्ट सावध संघाच्या करणाधारे कारण की हा सामना सहजरित्या पूर्ण होऊ शकतो परंतु आपल्या नवीन खेळाडूंना इथे एक्सप्रेश एक्सप्रेशन मात्र मिळवू शकतो आहे अनुभव मात्र या ठिकाणी येऊ शकतो आहे आणि तेच या ठिकाणी करताना गरजेचं असतं कारण आपण इंटरनॅशनल खेळाडू मॅचमध्ये सुद्धा पाहतो आहे की कधी कधी नवीन खेळाडूंना संत देण्याची प्रयत्न इथं मात्र केला जात आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तन्नु स्वतः कर्नरदारांनी गोलंदाजी हातात घेतली आहे स्ट्राईकला कैलास हा बॉल बघा सुरुवात तर चांगली आहे परंतु सामना किती षटकापर्यंत जाईल हे मात्र पाहावं लागेल नॉट बॉल येतोय स्ट्राईकला कैलास आहे आणि जर आपण विचार केला तर आर सी सी संघासमोर हे खेळाडू आणून ठेवलेत नाही ते मात्र नक्कीच बीट करतील पाहूया पाहू शकता आपण बिग अपील आपल्याला पाहायला भेटतोय परंतु पंच नाखुश दोन चेंडू या ठिकाणी डॉट काढलेत तन्नू या गोलंदाजानं कैलास बॉल आपण पाहू शकता खूपच बाहेर आता निघालाय खूप मोठ्या प्रमाणात टेकअप झालाय एक धाव या ठिकाणी मिळेल बिना पाहिल का घुंगरू बछता एक धाव्याने तर मात्र खातं उघडलं जातं कोलंदाज सज्ज इथे बॅटची काढा आपण पाहू शकता पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला चित्रक्षक त्या ठिकाणी मात्र चेन जाईल चार धावांसाठी गुड शॉट चार धावे इथे आपण पाहतोय दौसिंगमध्ये भर केला जातोय या पाच धावा आता मात्र फक्त आणि फक्त पाच धावांची आवश्यकता आहे तर बघूया विनिंगचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल का पहिल्याच्या बॅटमधून मात्र नाहीये आणि फलंदाज पाद होतोय कैलाश टू होता टगाव खानिवली आणि एमडी स्पोर्ट कोसले दोन्ही संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच बॅट्समन येतोय मदनाच्या आतमध्ये आपण या हेमंत बॉल चांगली गोलंदाजी आहे पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय या परंतु धावा इथे सुरेख आणि बरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं जाऊन आहे या धावपालकावरती धावा येत फक्त आणि फक्त पाच आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय या अठरा चेंडू आणि करायचे ते पाच चांगली गोलंदाजी आपल्याला तन्वीरच्या माध्यमातून एक कर्णधाराला शोभेल अशी गोलंदाजी आपण पाहतो आहे परंतु जर इथे जर आपण विचार केला सांग नक्कीच थोडीशी नाराज असेल आर सी सी संघ कारण की पाहू शकता आपण गोलंदाजी कितीच चांगली आहे सुद्धा चांगले अस्त्रशस्त्र आहेत आणि या क्रिकेटच्या लो उन्हाळे पावसाले या खेळाडूने पावले पाहिलेले आहेत तर पाहूया मात्र किती धावा तो देऊ शकतो या राईट आम राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय बॅटची कॅडा चेंडू हव्यामध्ये संधी नाही आहे तिथे स्ली मध्ये चेंडू मात्र जागेवरच थांबलाय एक दावा मात्र या ठिकाणी नक्कीच मिळते संघाची दाऊ संख्या सहा या आकड्यावरती जाऊन पोचते आता मात्र चार धावा या ठिकाणी करायचे आहेत ओ, सुरेख बॉल परंतु नक्कीच नो बॉल असेल फ्री हेट असं वाटलं होतं की चेंडू ते मात्र चांगला असेल परंतु लगेच मिक्का सर यांची जी पंचांची भूमिका पण काय खासियत आहे सुरेख पंच आपण पाहतोय या अच्छा दिवसात आपल्याला लाभलेत हा बॉल इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय खरोखरच नक्कीच आर सी सी संघ थोडासा नाराज असेल परंतु मित्रांनो विचार आपण जर केला जर स्कोअर हा थोडा चांगला असताना तर वेगळी खेळीसुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली असती संजय स्फोट सावध संघाची हा पाहू शकता चेंडू इथे पाहू शकता आपण किती जबरदस्त हा संघ आहे की पण कोणत्याही फलंदाजाला इथे पाठवू शकत नाही आणि अदीपच्या विरुद्ध तर तुम्ही त्याला आक्रमणासाठी पाठवू शकत नाही आहे आणि दाखवतोय या ठिकाणी आर सी सी संघ आणि आदीप हा गोलंदाज बघा या ठिकाणी काय सुरेख परंतु येस नाही आहे थोडासा बाहेर निघला आहे फिरकीचा माहेर असा गोलंदाज आहे आणि बद्दावर फक्त तो आपल्या संघामध्ये करतोय आणि कमालीचं त्यानं प्लॅटफॉर्म आणून ठेवलं आहे आरसीसी संघासाठी आरसीसी संघाला चांगले उच्चांक गाठून दिले आणि इथे आपण पाहतोय फटका चांगला आहे परंतु सुरेख जेल फलंदाज फेल बॅक टू द आउट आपण पाहतो या आठ फक्त दोन दावा या ठिकाणी करायचे आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत पाहूया दोन चेंडू या ठिकाणी निघतायत का जुनी तिसऱ्या षटकामध्ये हा सामना जाईल का हो सुरे गोलंदाजी आहे आता मात्र लखननी एंट्री मारली आहे पण स्ट्राईक इंडला पाहू शकताय दामोला इथे आपलं बॅकलिप खोलता येत नाहीये सामन्यामध्ये नक्कीच सामना अर्शी सी संघ थोडासा बॅकपुटवरती आहे परंतु पाहू शकता या ठिकाणी आपण सू एक बॉल काय ते ना दोस्तो तालीमी नहीं दी जाते परिंदो को आसमान मे उडने की हे खुद ही लेते हे मंजिल आहे आसमान की नाराज असतील आज आणि नक्कीच स्वतःवरती इतके नाराज असतील ना की त्यांचं मनच या त्यांची बॉडी लँग्वेजच या ठिकाणी सांगते तर पाहूया मित्रांनो तिसऱ्या षटकामध्ये हा सामना केला आहे आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज स्वतः आपू येईल गोलंदाजी मार्कवरती परंतु आता स्ट्राईकला बॅट्समन लखन पाहूया या ठिकाणी लखन मात्र आता कशा प्रकारे हा सामना जिंकेल पाहूया सावात संघाचा हा जबरदस्त खेळाडू आहे अनेक मैदान गाजवलेले आहेत त्याच्या समोर सुद्धा इथं गोलंदाज पाहतोय या मदे। सुरेख फलंदाजी आणि आयकॉन खेळाडू म्हणून उभारी घेतली आहे ओ सुरेख फटका वन टू का फोर फोर टू का वन माय नेम इज लखान चेंडू सीमापार पार विजयाचा षटकार युवा सेना चषक चा तिथे होतो खेळाडूंचा संत